4,50,000 रुपये कधी आणणार रमेश? काय होणार आहे देव जाणे. पुजारी तर ते गेले आठवण करून एकदा, त्यांनी केलं त्यांचं काम, मी काय करू आता. असं वाटतं की पळून जावं एकदा. पळून कसं जाणार, कंपनीचा मालक आहे मी, मीच कसा पळून जाऊ. काय करू काय करू. नमस्कार मनोज साहेब, काय येऊ का आत तुमच्या ऑफिस मध्ये? अरे ये बाबा, ये 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 पांडुरंग पांडुरंग. हा, पैसे आणलेस? अरे हा काय, 4,50,000 रुपये माझ्या वर्करची सॅलरी, पगार पगार आणले का पैसे? पांडुरंग पांडुरंग. खूप खूप परिश्रम घ्यावे लागले बाबा. खरंच रमेश, तू खूप मेहनती आहेस खरंच. आता हे पैसे वेळेवर परत करायचं बघ, नाहीतर माझी मान अडकवशील. अरे नाही नाही, तसं नाही, मी करेन, लगेच परत करेन, अगदी 2-4 दिवसाचा प्रश्न आहे रे. हो, पण ह्याच व्याज रोजच्या रोज भरावं लागतं. पठाणाकडून आणलेत ना पैसे, आणि हे लोक 1 तास उशीर सुद्धा खपवून घेत नाहीत, माहितीये ना. हो हो, यू डोंट वरी. अरे बस ना बस ना, तू बस बस. थँक्स रमेश, थँक्स थँक्स थँक्स. अरे काय हे मनोज, आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. आपला माणूस, खरंच तुला ओळखण्यात आमची चूक झाली. आय एम सॉरी. काय हे मनोज पुन्हा पुन्हा, अरे आपल्या माणसांची माफीही मागायची नसते. आपलं तू ग्रेट आहेस रमेश, ग्रेट आहेस तू. मी ग्रेट? ग्रेट तो तिथे बसलाय तो, पांडुरंग पांडुरंग. तू ज्यूस घेणार? नाही नाही, तू घेच. एक ताबडतोब ज्यूस पाठवास लवकर. पण मनोज, हा ज्यूस मला 4,50,000 नाही ना पडणार. गुड जोक गुड जोक. बर मला सांग, कुठे म्हणजे कोणाकडे गुंतवतोस पैसे? तू सांगणार नाहीस ना कोणाला? पांडुरंग पांडुरंग. Ha ha ha.